अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी 15 ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. पातूर शहराच्या ग्रामीण भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि या महामार्गाच्या चुकीच्या बांधणीमुळे या शेतकऱ्यांना शेतात जाणं आणि शेतमाल विक्रीसाठी नेणं कठीण झालेलं आहे. धुळ्यात दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं महापालिकेत समस्यांची दहीहंडी फोडली. धुळे शहरामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव सध्या वाढलाय आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा महापालिका याकडे दुर्लक्ष करते. मनसेनं हे अनोखं आंदोलन केलंय. यावेळी महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या दालनाच्या प्रवेशद्वारावरच समस्यांची दहीहंडी बांधण्यात आली. डोलो 650 या पॅरासिटामॉल औषधाची निर्माता कंपनी असलेल्या मायक्रो लॅब्सनं मोठा घोटाळा केल्याचा दावा एका वैद्यकीय प्रतिनिधींच्या गटानं केलाय. या कंपनीनं डोलो टॅबलेट रुग्णांना लिहून देण्यासाठी डॉक्टरांना 1000 कोटी रुपयांची गिफ्ट दिल्याचा आरोप या गटानं केलाय आणि सुप्रीम कोर्टात जनहित याचिका सुद्धा दाखल केली आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बीडमध्ये दिवंगत विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत नरेंद्र पाटलांनी संशय व्यक्त केला. तर मराठा समाज विखुरलाय आणि त्याला एकत्र येणं गरजेचं असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाशिक पोलीस आयुक्तांनी शहरातल्या गणेश मंडळांची बैठक घेतली. यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले. सीसीटीव्ही कुठल्या बाजूला असायला हवे तसं सध्या काय नियम आहेत याविषयी चर्चा करण्यात आली. गणेश विसर्जनाची मिरवणूक आणि डीजेची परवानगी मंडळांना मिळावी या मागण्यांसाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळे एकवटली आहेत. एकोणीस ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि यानिमित्तानं अकोल्यामध्ये कॅमेरा दिंडी काढण्यात आली. छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशननं ही दिंडी काढली. अनेक छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यासह या दिंडीत सहभागी झाले. नाशिक जिल्ह्यातल्या विधवा महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाण मांडलं. सरकारनं दिलेल्या कर्जमाफीमध्ये त्यांना सुद्धा कर्जमाफी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. कोरोना काळात विधवा झालेल्या अनेक महिला सध्या विवंचनेमध्ये आहेत, कर्जाच्या विवंचनेमध्ये आहेत. कर्जफेड करता येत नाही म्हणून त्यांचं घर आणि शेतीवर आता जप्ती येते. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा लिलाव न झाल्यानं शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. बाजार समितीच्या सचिवांनी व्यापाऱ्यांना पाचारण केलं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज बंद असणारे. मुकणे आणि गंगापूर धरणातल्या पंपिंग स्टेशन आणि विद्युत दुरुस्तीची कामं करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे असं नाशिक महापालिकेनं सांगितलंय. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या उतरवली गावामध्ये बैलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बैलाचा औक्षण केला आणि केक कापला. या बैलाचा जन्म गोकुळ अष्टमीला झाल्यानं त्याचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलंय आणि सध्या कृष्णाच्या वाढदिवसाची पंचकृषीत जोरदार चर्चा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीड जिल्ह्यातल्या अंबा योगेश्वरी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते परळीतल्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले. योगेश्वरी मंदिर आणि परळी वैद्यनाथ विश्वस्तांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि यावर दर्शन घेऊन आनंद वाटल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इथलं नाझरे धरण 100% भरले त्यामुळे शिवसेनेनं जलपूजन केलंय. यावेळी शिवसैनिकांनी भंडारा उधळत आनंद व्यक्त केला. वाशिमच्या बाजारपेठेमध्ये बैलपोळा सणाची लगबग दिसून येते. काही दिवसांवर हा सण येऊन ठेपला आणि त्यावेळी शेलू बाजार आणि मंगरुळपीर रस्त्यावर मातीचे बैल विक्रीसाठी ठेवण्यात आले. मूर्तिकार बैलजोडीची रंगरंगोटी करताना गुंतल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या अमेझॉन खोऱ्यामध्ये आढळणारा गांडू सदृश्य दुर्मिळ जीव सध्या सिंधुदुर्गातल्या दोडामार्गमध्ये सापडलाय आणि कुडासे गावातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात हा अनोखा उभयचर आढळून आलाय. सापासारखा दिसत असला तरी प्रत्यक्षात तो साप नाहीये आणि त्याचं वास्तव्य जमिनी खालीच असतं. गांडुळाप्रमाणे शेतजमिनीतले कीटक किडे सूक्ष्मजीव हे त्याचं अन्न असतं.
भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये दुर्मिळ वन्यजीव खवले मांजर आढळले. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. यावेळी खवले मांजर पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी जमली होती. दहीहंडी निमित्ताने ठाणे दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी टेंबी नाक्याच्या आनंद आश्रमला भेट दिली. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी डोकं टेकलं, नमस्कार केला. ठाण्यात येतो तेव्हा आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो आणि यामध्ये राजकारण आणत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. दहीहंडी फोडताना शुक्रवारी दिवसभरात मुंबईत 111 गोविंदा तर ठाणे शहरात 37 गोविंदा जखमी झाले. मुंबईतल्या 88 गोविंदांना उपचार करून घरी सोडलं. उर्वरित 23 जण रुग्णालयात दाखल झाले. ठाण्यातल्या 29 जखमी गोविंदांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं तर 8 जणांवर उपचार सुरू आहेत. मानवी मनोरे रचण्यासाठी 14 वर्षांखालच्या मुलांचा सर्रास समावेश करण्यात आला. मधमाड शहरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक दहीहंडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गोविंदा पथकानं अवघड असे थर रचत दहीहंडी फोडली आणि यावेळी गोविंदा पथकाला रोख पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं. गोकुळाष्टमीच्या उत्सवाला मथुरेत गालबोट लागलं. मथुरेतल्या बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. मंगल आरतीवेळी दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरून 2 भाविकांचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. काल रात्री झालेल्या संततधार पावसामुळे पहाटे 5 वाजेपर्यंत ही यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र आता सकाळी 6 वाजल्यानंतर यात्रेला सुरू करण्याची परवानगी बोर्ड प्रशासनानं दिली आहे. वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवेवर खराब हवामानाचा परिणाम झाला. जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेना बंडखोरांच्या मतदारसंघात आज युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेनेचे 5 आमदार शिंदे गटात सामील झालेत आणि सत्तांतरानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होते. ही प्रक्रिया 20 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे आणि काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी परतणार का याची उत्सुकता आहे. राहुल यांनी अध्यक्षपदासाठी नकार दिला तर पर्याय कुठला याचीही चर्चा सध्या पक्षात सुरू आहे. देशात माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांची आज 78वी जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्तानं वीरभूमी या त्यांच्या समाधीवर आज सकाळी काँग्रेस नेत्यांनी दर्शन घेतलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी तसंच रॉबर्ट वाड्रा, खासदार KC वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी CBI छापे टाकलेत. याशिवाय एकूण 21 ठिकाणी छापे टाकले. त्यांची तब्बल 14 तास चौकशी करण्यात आली. नवीन मद्यनीतीद्वारे परवानाधारक मद्य विक्रेत्यांना लाभ पोहोचवल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांच्यावर आहे. तर आपण कुठलेही चुकीचं काम केलं नाही असं मनीष सिसोदिया यांनी म्हटलंय. मुंबईतल्या बोरीवली साईबाबा नगरमध्ये एक इमारत कोसळली आणि ही 4 मजली रहिवासी इमारत होती. ही इमारत सुदैवानं रिकामी होती आणि त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कोणीही अडकलेलं नाही असं मुंबई मनपानं स्पष्ट केलं आहे. संभाजीनगरमध्ये अग्निवीर भरतीदरम्यान नामदेव पवार या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली आणि त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जुन्नरच्या नाणेघाट परिसरातल्या घाटघरजवळ पर्यटकांचा जीवघेणा खेळ सुरू आहे. सुरक्षा जॅकेटचा वापर न करतात पर्यटक झुलत्या पुलावरून प्रवास करतात आणि काही पर्यटक तसंच चिमुकली मुलं सुद्धा पर्यटन स्थळांवर धोकादायक ठिकाणांवर वावरत असल्याचं धक्कादायकरित्या समोर येत आहे. बंधाऱ्याच्या काठावर चिमुकली मुलं पाण्यात पाय सोडून बसल्याचं दिसतंय. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही आहेत आणि त्यामुळे पर्यटक धोकादायक ठिकाणी जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत.
छत्रपतींचा विचार म्हणजे